आज पौर्णिमा आहे. आज आपल्या मैत्रीतला कडवटपणा संपून आपल्या मैत्रीचं नवं पर्व सुरू झालं. खरंच किती शीतल आणि छान असतो ना पौर्णिमेचा चंद्र. एक्सलंट. आय थिंक मे बी म्हणूनच सौंदर्याला चंद्राची उपमा देत असते. इतका लांब बसूनही पौर्णिमेचा चंद्र किती जवळ आहे असं वाटतं ना. हो, म्हणजे माणसाने चंद्रावर पाऊल ठेवलेलं असूनही काही चंद्र खूप जवळ असून सुद्धा लांब बसल्यासारखे वाटतात. वैदेही आपण जाऊया का? सगळे वाट बघत असतील आणि इकडे रेंज पण नाहीये. मानसचा फोनच लागत नाहीये तर काय करू मी. अमितला फोन करते. अमितचाही फोन लागत नाहीये. मना कुठेच रे तू. सगळ्या आई बाबांना ना आपली मुलं कितीही मोठी झाली तरी बाळच वाटतात. म्हणजे माझ्या आईला मी बाळच वाटतो. एवढा एकदम खरं बोललास तू. माझ्या घरी पण सेम आहे. माझ्या बाबांना ना मी अजून लहानच वाटते. प्रेमाने फुलपाखरू असं म्हणतात. हो, ऐकलंय ना मी. कसं काय बाबांच्या तोंडून? बाबांच्या तोंडून? बाबांच्या तोंडून नाही, बाबांच्या तोंडून नाही. हे आय मीन बाबांच्या आपल्या ग्रुपमध्ये कोणाच्या तरी तोंडून मी असं ऐकलं की तुझे बाबा तुला फुलपाखरू म्हणतात. मानस मला काय वाटलं माहितीये? मला असं वाटलं की तू माझ्या नकळत चोरून माझ्या घरी आला होतास आणि ऐकलंस की काय. काय मी तू तुझ्या घरी? नाही, कसं शक्य आहे तुझ्या घरी? मी कधी? मी पण तोच विचार करत होते. म्हणजे तू माझ्या काही विचार करतेस ना तू? तुझ्या घरी वैदे आपण जाऊया का? इकडे रेंज पण नाही आहे ग. नाही नाही अग, सगळे वाट बघत असतील ना आपली. नाही ते पण नाही. ठीक आहे. डोंट वरी, कोणी वाट वगैरे बघत नसेल, सगळे मस्त जेवत असेल. ठीक आहे. यो मॅम, काय प्राध्यापक, कसं वाटतंय जेवण? जेवण एकदम उत्तम. म्हणजे तामसी प्रकार मधला आहे. धन्यवाद. तामसी म्हणजे काय? तिखट. बरोबर ना? बरोबर. तुम्ही अगदी मनकावडे आहात. कसल्या कावड्या? तुला कावडेच दे. तुझा दोष नाही का? तरी पत्ता का? हा बोला काकू. आम्ही तारे कुठे आहात तुम्ही? तुमचा फोन का नाही लागत? हा काकू, इथे नेटवर्क नाहीये. काय काय झालं तुमच्या आवाजाला? अरे मानसच्या बाबांना हॉस्पिटल मध्ये आणलंय. त्यांच्या छातीत दुखायला लागलं. डॉक्टर म्हणाले हॉस्पिटल मध्ये घेऊन. काय काय झालं काकांना? माहित नाहीये मला. डॉक्टर आता बसतात. अरे मानस कुठे आहे? त्याचा फोन नाही लागत आहे. काकू मानसला मी कळवतो, तुम्ही काळजी करू नका.
कुठे हा माणूस? आईबद्दल मी जेवढं सांगेन ना तेवढं कमी, म्हणजे सगळं सांगितलंय मी तुला. आणि बाबांचं पण खूप प्रेम आहे माझ्यावर, ऍक्च्युली त्यांना खूप काळजी आहे माझी. एक विचारू, त्या दिवशी कॉलेजमध्ये नाटकातला तो सीन करताना तू तू असा लाजून निघून का गेलास? बिंदास करायचं, नाटक नाटक आहे, खरं आयुष्य नाही. वैदेही भीती वाटली. भीती कसली? सुख आणि आनंदाची. सुख आणि आनंदाची भीती? आणि का बरं वाटते तुला अशी भीती? सुख आणि आनंद ना मृगजळासारखे असतात. म्हणजे? म्हणजे मृगजळ कसं ते दिसत पण असत नाही, तसंच सुख आणि आनंद ते दिसतात आपल्याला दूरवर. पण तिथे पोहोचेपर्यंत ते नष्ट झालेले मानस. म्हणून मी सुख आणि आनंद लांबूनच बघतो आणि त्यातच समाधान मानतो. ते अनुभवण्याचा प्रयत्न मी नाही करत. हे बघ विक्रांत, अपयशाच्या भीतीने प्रयत्न सोडणं म्हणजे अपयशाच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल असतं. पण बाबा, माझी तयारीच नाही झाली आणि या परीक्षेला ना तीनच अटेम्प्ट्स आहेत आणि त्यातला एक अटेम्प्ट मी दिला ना तर दोनच अटेम्प्ट उरतील. माझी खात्रीच नाही आहे मी नाही देणार अटेम्प्ट. हे बघ, अटेम्प्ट द्यायचा की नाही हा निर्णय सर्वस्वी तुझा आहे. पण विक्रांत, एक बाप आणि अनुभवी बिझनेसमॅन म्हणून मी इतकंच सांगेन की प्रत्येक आव्हानाकडे संधी म्हणून बघायला शिक. ते तू शिकलास तरच आयुष्यात यशस्वी होशील. अरे घाबरतोस काय तू? या रावसाहेब इनामदाराचा मुलगा आहेस तू, नक्की यशस्वी होशील. बिंधास दे अटेम्प्ट, स्वीकार ते आव्हान. हॅलो. हॅलो सर, खन्नाला पोलिसांनी अटक केली. ओ माय गॉड, कधी? एक मिनिट, बातमी खरी आहे का ही? हो सर, 100%. आत्ताच फोन आला मला, त्याचे ऑफिस आणि गोडाऊन सील केले आहेत, आपल्याला मटेरियल शॉर्टेज होईल. नवा सप्लायर शोधावा लागेल सर, आणि त्याला ऍडव्हान्स पण खूप दिला होता आपण. ठीक आहे ठीक आहे, उद्या उद्या बोलू आपण. तू अनिलच्या कानावर घातलंयस काय? हो सर. ओके ठीक आहे, बाय. काय हो, काय झालं बाबा? ऑल ओके ना? नवी आव्हान, नव्या संधी. म्हणजे? म्हणजे ऑफिस मधले इश्यू रे. तू नको यात लक्ष घालू, पुढे सगळं हे तुलाच बघायचंय. तोपर्यंत आपण आपापल्या आव्हानांच्या संधीचं सोनं करूया. झोपूया आपण आता. चल
झोपूया रे. चला ये चला, खूप उशीर झाला, उद्या सकाळी लवकर निघायचंय. सर 2 मिनिटं झोपा लवकर. हे काय 2 मिनिटं काय? चला मॅडम जाऊ. ए चल चला झोपून घ्या. गुड नाईट सर. चला चला चला. हा गुड नाईट सर. हा गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट मॅडम. ए चल 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 रे. गुड नाईट मॅडम. चल हो. ए काय रे, झोपायचं नाही का? नाही अगं, मी मानसची वाट बघतोय, तो आल्यावर त्याला भेटून झोपेन मी. वाव, मित्र असावं तर असा. बघ बघ वाट बघ. एनिवेज तर ते दोघं कधी येत आहेत कुणास ठाऊक. मी जाते झोपायला, खूप थकायला झालंय ना. गुड नाईट. अमित इतका टेन्स्ड का दिसतोयस? ऑल ओके ना? या या ऑल ओके. नाही जरा दमलोय ना म्हणून. मग झोप ना जाऊन, मानस उद्या भेटेलच ना. इतकं काय, जा जा. अगं वर्षात झोप येत नाहीये. तू जा ना झोपायला, मी झोपेन नंतर. थँक्यू. ओके युअर विश. गुड नाईट. चलो देन. गुड. अरे अमित. मानस लेट हिम स्लीप. झोपलाय तो केव्हा झोप म्हणून होईल त्याची. अगं हो, पण असा सोफ्यावर झोपलाय तो. झोपलाय ना हे महत्वाचं. लेट हिम स्लीप. ओके. ओके देन. गुड नाईट. या गुड नाईट. बाय बाय. उठिए तो अनगाहोनी जात. उठिए तो अनगाहोनी जात. नजरे तुनी हे व्यक्त होत. नजरे तुनी हे व्यक्त. गुड नाईट. गुड नाईट. अनिल, देव सगळ्यांचं सगळं ऐकतो का रे? काय ऐकतो ना? काही नाही,
ताई आल्या होत्या आज. काय म्हणत होती? खास काही नाही, नेहमीचच कुठल्या तरी स्कीम बद्दल बोलत होत्या. आणि त्यात खूप रिस्क आहे म्हणून नरेंद्र भाऊजींनी नकार दिला असं म्हणत होत्या. करेक्ट. तिला काय कळतंय? पण मग त्यानंतर त्यांना तुझ्या ऑफिसमध्ये नोकरी लावण्याबद्दल मी तुझ्याशी बोलायला हवं असं म्हणत होत्या. बरी आहे ना ती? मी त्यांना म्हटलं ह्या दोन्ही गोष्टींबद्दल तुम्हीच बोला ना तुमच्या भावाशी. मग काय चिडल्या माझ्यावर. उद्या बोलतो मी तिच्याशी. ये नाही नको हा, त्या टेन्शन मध्ये असतात म्हणून बोलले असतील. मग शेवटी म्हणाल्या आता देवावर हवाला सोडलाय. हे आठवलं म्हणून विचारलं तुला. देव सगळ्यांच सगळं ऐकतो का रे अर्चू? देव म्हणजे विश्वास, जगण्याची उमेद, आशा. देव म्हणजे कर्तव्य, चांगुलपणा, समाधान. आपण आपल्या विश्वासाला चांगल्या कृत्यांची जोड दिली ना की आपलं चांगलंच होत. आणि मग आपण म्हणतो की ते देवाने केलं. मग कधी कधी ते चांगलं व्हायला थोडा वेळ लागतो, कधी कधी पटकन होत. पण आपण आपला विश्वास, चांगुलपणा आणि चांगलं काम करत राहायचं, कधीतरी फळ मिळतच. कारण आपला देव आपल्यात असतो. आता जास्त विचार करू नको, शांतपणे डोळे मीट आणि आपल्यातल्या आतल्या देवाच म्हणजे माझं नाव घे, छान झोप लागेल. हॅलो काकू, बोला काय झालं? नशीब बाबा फोन उचलला एकदाचा. अरे डॉक्टर म्हणाले काय? अरे काळजी करू नकोस, त्यांचं बीपी खूप वाढलं होतं, औषध दिलंय. आज ऑब्झर्वेशन खाली ठेवून सगळ्या टेस्ट करून उद्या सोडतील म्हणाले. थँक गॉड. हो खरंच मला खूप काळजी वाटत होती. ए मानसला पण सांग रे, आता टेन्शन घेऊ नको, बाबा बरे आहेत. हो काकू सांगतो मी त्याला. आम्ही उद्या दुपारपर्यंत पोहोचू तिथे. काळजी घ्या. हो रे तुम्ही पण काळजी घ्या, झोपा आता. हो. अरे हा कधी आला? मला झोप लागली आणि नेमका तेव्हाच आला असेल. काय करू, उठवून सांगू का? नको, आता काही उपयोग पण नाही आहे. आणि बाबा पण आउट ऑफ डेंजर आहेत, सकाळीच सांगतो, झोपू दे त्याला. आत्ता सांगितलं तर उगाच टेन्शन घेईल तो. चला मी पण झोपतो आणि फोन सायलेंटवर करतो बाबा. उगाच जोरात आवाज नको. काय रे काय आलं? काही नाही. काय नाही, चेहरा का असा उतरला? अरे काल रात्री जागरण झालं ना, तुमची वाट बघत होतो म्हणून जरा दमलोय. तू सांग ना काल काय घडलं? अबोला संपला ना? हो म्हणजे काय, ऑफकोर्स मी सॉरी म्हणालो ना तिला. काय तू सॉरी म्हणालास? हो अरे आता मी मूर्खपणा केला होता तर सॉरी म्हणालो ना. आणि मग वहिनी काय म्हणाल्या? हा तिने माफ केलं ना मला. अरे ते नाही रे, मुद्द्याचं काही बोलणं झालं का? काय मुद्द्याचं? घ्या, अजून यांना मुद्द्याचं काय बोलणं हेच माहित नाही. अरे कैसा वय का रे तेरा? अरे म्हणजे तसं नाही, बऱ्याच गप्पा मारल्या आम्ही काल. मग काय? अरे गप्पांचा विषय काय होता?
ए आता विषय वगैरे मला आठवत नाही. ए मानस, मला नाही सांगणार. सांग ना प्लीज, सांग ना. अरे खरंच मला काही नाही आठवत आहे. म्हणजे आम्ही दोघं गप्पा मारताना त्या चंद्रप्रकाशात ती जी काय दिसत होती ना, म्हणजे ती जे काय बोलत होती ते मी ऐकत होतो, पण माझ्या डोक्यात काही जात नव्हतं. आणि मी जे बोलत होतो ते माझ्या तोंडातून बाहेर पडत होतं, पण माझ्या डोक्यात काही नव्हतं. मी फक्त तिला बघत होतो. काय सुंदर दिसत होती माहिती आहे, चंद्रापेक्षाही सुंदर. क्या बात है, क्या बात है. चंद्र चांदण ऐकत नाही बाबा. ए मग वहिनी काय रिएक्ट झालं यावर? ती खुश होती. आय एम शुअर की तिला कालच्या गप्पा आवडल्या असतील. तूच विचार ना तिला.